आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचीच्या युवकाची निपाणीत आत्महत्या, झाडाला गळपास लावून घेत संपवले जीवन. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील युवकाने निपाणी येथे झाडाला जिनपॅन्टच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. निपाणी येथील क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या झाडाला त्याने गळपास लावून घेतली आहे. कोरोची विवेकानंद नगर येथील अनिल प्रकाश बागडी, वय वर्ष 25 असे मयताचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की अनिल याचे लग्न 1 वर्षापूर्वी निपाणी आश्रयनगर येथील परशुराम बागडी यांच्या मुलीशी झाले आहे. आज येथील नवीन पाण्याची यात्रा असल्याने अनिल बागडी सोमवारी निपाणीत आला होता. काल सायंकाळी त्याने आपल्या पत्नीकडे 600 रुपयाची मागणी केली. यावेळी पत्नीने पैसे दिले, ते पैसे घेऊन तो घराबाहेर पडला होता. मंगळवारी सकाळी त्याने गळपास लावून घेतल्याची घटना उघडकीस आली. मयत अनिलच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. तो गौंडी काम आणि सेंटरिंग काम करत असे. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.